निवडणुका जवळ आल्या की सहसा लोकांमध्ये न मिक्स होणारे नेते जे आहेत ते आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळतात. तसाच काहीसा प्रत्यय कदाचित सोलापूरकरांना आलाय की काय अशी चर्चा आता रंगलेली आहे. कारण सुशील कुमार शिंदे, माजी मंत्री सुशील कुमार शिंदे हे सोलापुरातल्या रस्त्यांवर चक्क मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळालेले आहेत. निवडणुकांच्या प्रचारासाठी गलोगल्ली फिरणारे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळाले. मित्रांनी फोन करून मॉर्निंग वॉक लेण्याची विनंती केल्यावर साहेबांनी ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट आणि देवानंद कॅप घालून वॉक केला आणि नंतर चहाच्या टपरीवर मित्रांसोबत गप्पाही केल्या. मित्र संयुक्त पताके, रामदास पताके हे इथं आहेत हे कळलं आणि त्यांना मी फोन केला तर ते त्यांनी मला विचारलं की तुम्ही उद्याही आहात का. मी म्हटलं आहे. मग फिरायला या म्हणाले ते. मी म्हटलं कुठे जाता. म्हटलं हरिभाई देवकरण्याच्या बाजूला जात आहे. आम्ही 20-25 लोक आहात तर तुम्ही या म्हणाले आणि त्या त्यांच्या आमंत्रणावरून मी इथं आलो. सगळे भेटले आमचे, आता शिवधारेजी भेटले, सगळे बाकीचे सगळे लोक इथं भेटले आणि एक तासभर चालून खूप मजा आली. हे चालणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी असं हे चालत राहिलं पाहिजे. निदान एक तास तरी चालत राहिलं पाहिजे.